नाशिकच्या आडगाव शिवारातील फार्म हाऊसवर सलीम कुत्ता सोबत सुधाकर बडगुजर यांची पार्टी झाली. 2016 मध्ये आडगावातील फार्म हाऊसवरच ही पार्टी झाल्याचं चौकशीमधून समोर आले. आडगाव मधील फार्म हाऊसवर हे सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकांचं असल्याची माहिती समोर आली. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत 17 ते 18 जणांची पोलीस चौकशी करत आहेत. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या आरोपाप्रकरणी नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची पोलिसांकडून चौकशी केली जाते. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून बडगुजर यांची चौकशी सुरू आहे. काल गुन्हे शाखेच्या पथकाकडून पुन्हा एकदा बडगुजर यांची चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बाब समोर आली आहे. सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांचा पार्टीचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओतील फार्म हाऊस हे सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकांची असल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बाब पोलीस तपासात समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव शिवारात हे फार्म हाऊस आहे आणि हे फार्म हाऊस सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकांची असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. याच फार्म हाऊसवर सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांची पार्टी झाली असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. आणि एकूणच या व्हिडिओशी संबंधित आत्तापर्यंत पोलिसांकडून जवळपास 17 ते 18 जणांची चौकशी देखील करण्यात आली आणि आज या प्रकरणी पुन्हा एकदा सुधाकर बडगुजर यांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक.